श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार टॅब मुख्यमंत्र्यांकडून आनंदाची बातमी, जाणून घेऊयात पूर्ण अपडेट। याआधी चॅनल नवीन असेल तर अशा सर्व शैक्षणिक अपडेट्ससाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच 5वी 7वी 8वी 10वी 12वी ITI डिप्लोमावर सरकारी नोकरी हवी असतील तर व्हिडिओच्या खाली आणि कमेंट सेक्शनमध्ये एक लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा किंवा डायरेक्टली गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा। तर बघूयात पूर्ण अपडेट। तर बघा, विजाभज प्रवर्गाच्या इयत्ता 5वी ते 8वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुलभ रीतीने शिकता यावे व शिक्षण पद्धती रंजक व्हावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊ, त्यांना आधुनिक शिक्षणाची जोड मिळावी याकरता राज्यातील 5वी ते 8वी वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 विद्यार्थ्यामागे 1 प्रमाणे 7000 टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सर्वात मोठी बातमी ही आताची। तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। एका शेअरमुळे गरीब गरजू विद्यार्थ्याला या सरकारी स्कीमचा फायदा होईल, तर नक्कीच शेअर करा। यास अधिकृत प्रशासकीय मान्यता मिळालेली असून याची लवकरच आता घोषणा होणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, हीच माझी प्रार्थना आहे। व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा टॅब भेटाव्या, त्याच्या घरी सुख समृद्धी शांती लाभावी, त्याला चांगली नोकरी भेटावी, त्याच्या आईवडिलांना उद्दंड आयुष्य लाभावी, ही स्वामीचरणी प्रार्थना आहे। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा। तर बघा, तसेच तुम्हाला आणखीन कुठल्या प्रवर्गात ओपन्स असेल, कास्ट असेल, OBC असेल किंवा आणखीन अदर कास्ट असतील त्याच्यासाठी कुठल्या सरकारी स्कीम आहेत याच्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला तो फॉर्म भरता येईल आणि तो टॅब सहजरित्या मिळवता येईल। तर नक्कीच क्लिक करा किंवा गुगलवर डायरेक्टली nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा आणि PDF फाईलसाठी इंस्टाग्राम टेलिग्रामला नक्की फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे। यासाठी राज्यातील आश्रमशाळेतील 5वी ते 8वी वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची माहिती प्रत्येक जिल्हास्तरावरून मागविण्यात आलेली आहे। लवकरच आता विद्यार्थ्यांना टॅब मिळण्याची शक्यता आहे। तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा। भरपूर प्रेक्षकांनी, भरपूर पालकांनी, विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, थँक्यू व्हेरी मच। आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक प्रवाहात आणणारा निर्णय। आश्रमशाळेत शिकणारी मुले भटक्या प्रवर्गातील असतात, तसेच साधारणतः विद्यार्थ्यांच्या तुलनेत आश्रमशाळेतील शिकणारी मुले ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने ते कायमच आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित राहतात, त्यामुळे प्रशासनाचा हा निर्णय त्यांना आधुनिक शिक्षण प्रवाहात आणणारा आहे। सर्वात मोठा निर्णय आणि खूप चांगला निर्णय आहे। तर नक्कीच व्हिडिओला जास्त शेअर करा। एका शेअरमुळे गरजू विद्यार्थ्याला फायदा होईल आणि अशा सर्व सरकारी स्कीम असतील किंवा सरकारी नोकरी असतील, शैक्षणिक अपडेट असतील, सर्वप्रथम नाना फाउंडेशन या चॅनलवर भेटणार आहेत, त्यामुळे नक्कीच चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर ही पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे। याचा फॉर्म वगैरे भरायचा असेल तर व्हिडिओच्या खाली लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा। आणखीन पण तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम वेगवेगळ्या प्रवर्गात असतील, ओपन, OBC, SC, NT, ST या सर्वसाठी काय काय स्कीम आहेत त्या व्हिडिओच्या खाली लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा। तर जाता जाता 1 लाईक, चॅनलला सबस्क्राईब। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।